काहीच नाही. तर त्याच्या वडील आणि आई म्हणतात की हे आमचं क्षेत्र आहे, तर तुम्ही इथं शेतात पाऊल ठेवायचं नाही. नमस्कार, टुडे समाचार प्रेक्षकाचं स्वागत आहे. आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि शेतीचे वाद असतात. आता हा वाद तसा नाही, हे माझ्या शेजारी जे आहेत ते राहुल लांडगे असं त्यांचं नाव आहे. यांनी उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर या शिवारामध्ये 2 एकर शेती खरेदी केली. हा त्यांचा आटा आहे, माझ्या हातामध्ये आहे आटावर, 7x12 त्यांचं नाव आहे. राहुल मारुती लांडगे असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी 80 हजार जमीन विकत घेतलेली आहे. बरोबर आहे? येस. बर. आणि मुख्य विषय असा आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे. आपल्यासोबत आहेत ते शेतकरी. काय नाव तुमचं? राहुल मारुती लांडगे. बरं. आता जिथं आपण उभं आहेत हे ठिकाण कुठलं आहे? हे माझं स्वतःचं क्षेत्र आहे, म्हणजे रुईभर उस्मानाबाद जिल्ह्यातलं रुईभर गाव. तिथलं हे 2 एकर क्षेत्र मला विकलं होतं धनंजय जाधव यांनी. बरं. कधी विकलं होतं? हे साधारणतः 14-15 दरम्यानची गोष्ट आहे. बरं. आता किती वर्ष झालं त्याला? याला होऊन 8 ते 9 वर्ष झाले. बरं. त्याच्यानंतर मी सर्व्हिसला बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर असल्यामुळे. तुम्ही कुठं असता? मी सुरतला सर्व्हिसला असतो. काय करता तिथं? तिथं मी सुरत कॉर्पोरेशनला क्लर्क म्हणून काम करतो. बरं. त्याच्यामुळे माझं इकडे येणं जाणं होत नाही जास्त. त्यांना आपण बटाईनं दिलेलं होतं. कोणाला दिलं होतं शेत जमीन? कोणाची होती? आणि बटाई कोणा दिलं? बटाईनं कोणाला दिलं? त्यांच्या वडिलांना. त्याच्या वडिलांना दिलेलं आहे? धनंजयच्या वडिलांना दिलेलं आहे. तर आता धनंजयचा फोन नॉट रिचेबल आहे, तो नाही पण आहे गावात. त्याला फोन करायचा प्रयत्न केलं, काय केलं, पण तो फोन भी उचलत नाही, काहीच नाही. तर त्याच्या वडील आणि आई म्हणतात की हे आमचं क्षेत्र आहे, तर तुम्ही इथं शेतात पाऊल ठेवायचं नाही. कोणाच्या जमीन? तर त्यांनी तुम्हाला विकली ना, विकत घेतली ना तुम्ही? हो. पण किती रुपयाला घेतलेले? हे 15 लाख रुपयाला घेतली होती त्यावेळेस. बरं. हां. मग व्यवहार करताना कोणी लोक होते सोबत? असे व्यवहार करताना त्यांच्या वडिलांची साक्षरी आहे आणि एक माझा भाऊ आहे, मावस भाऊ म्हणून, त्याची एक साक्षरी आहे. इथं कसं तुमचं गाव प्रॉपर? तिकडे कुठले तुम्ही? हे माझ्या मावशीचं आणि आईचं गाव आहे. मूळ गाव कोणतं आहे? माझं बार्शी खामगाव, सोलापूर जिल्ह्यातलं बार्शी आणि खामगाव हे माझं मूळ गाव. मग इथे जमीन कशी घेतली तुम्ही? मावशीच्या ह्याने घेतली मी ते. मावशीने सांगितलं की जमीन विकाय निघाली, त्यावेळेस घेतली होती हे. मग नंतर? नंतर घेतल्याच्या नंतर माझी ट्रान्सफर पुण्यातनं सुरतला झाल्याच्यामुळे येणं जाणं होत नव्हतं. त्याच्यामुळे मी आपण त्यांना सांगितलं होतं की तुम्हीच बटाईनं करा. बटाईनं करत पण होते, पण ज्यावेळेस लॉकडाऊन लागला त्याच्यानंतर 3 वर्ष मला इकडं आता येताच आलं नाही. मग आल्याच्या नंतर आता ज्यावेळेस मला पैशाची गरज पडली की क्षेत्र विकायचं आहे, माझ्या मुलीला MBBSला ॲडमिशन घ्यायचं आहे, मला विकायचं आहे, तर ते मला शेताच्या आतमध्ये जर गिरायक आलं तर ते म्हणतात की आमची जमीन आहे ना. आम्हाला येऊ देतात ना, दुसऱ्याला पण सांगतात की डायरेक्ट ही आमची जमीन आहे, तुम्ही अजिबात इथं मध्ये पडायचं नाही. तुम्ही इथं आले होते का कधी? तुम्हाला कोणी रोखलं यावेळेस? त्याच्या वडिलांनी आणि आईने. काय म्हणले तुम्हाला? हे आमचं क्षेत्र आहे, तुम्ही यायचं नाही इकडं.
काय मारहाण वगैरे करायला अंगावर घेत होते का शिवीगड असं काय केलं झालं का प्रकार असं काय? नाही नाही, तुम्ही फक्त तोंडी बोलणं झालं की तुम्ही इकडे आला तर बांधाच्या आतमध्ये पाऊल ठेवू देणार नाही एवढं बोलणं झालेलं. तुम्ही प्रत्यक्ष इथं भेटले का त्यांना येऊन कधी शेतामध्ये? मागच्या एक महिन्यापूर्वी येऊन भेटलो होतो, घरी भेटलो होतो, शेतामध्ये येऊ दिलं नव्हतं, घरीच भेटलो होतो. काय म्हणले ते? नाही, तुमचं काय असेल तेव्हा आम्ही मिटू, तुमचे पैसे देऊ, पण पैसे पण देत नाहीत आणि विकू पण देत नाहीत. अच्छा, म्हणजे तुमच्या नावावर तर प्रॉपर्टी आहे पूर्ण, 2 एकर जमीन आहे, शेती आहे, ज्या जिथं आम्ही उभं आहेत ना आता, हे क्षेत्र यांचंच आहे, यांच्या नावावर आहे क्षेत्र. विशेष म्हणजे त्याच ठिकाणी मी तुम्हाला मुलाखत दाखवतो आहे. आता प्रकरणाची दुसरी बाजू जर ते शेतकरी जर म्हणले की ज्यांच्याकडून यांनी जमीन घेतली त्यांचे वडील आहेत, जे बटेदार आहेत किंवा बटेनं ज्यांना दिलं होतं, त्यांनी जर मला बोलावलं, त्यांनी जर त्यांची प्रतिक्रिया दिली तर त्यांची पण मी तुम्हाला दाखवतो आहे. मात्र आज आपण यांची प्रतिक्रिया दाखवणार आहेत. आता मग तुम्ही तुमचं नेमकं काय, आता प्रकरण जे आहे ते नेमकं कुठं थांबतं आहे? प्रकरण थांबलं की एक तर ते येऊ देत नाहीत, आणि दुसऱ्याला विकायचं म्हणलं तर दुसऱ्या गिराईक जर आलं तर त्यांना सांगतात की आमची जमीन आहे म्हणून, त्याच्यामुळे गिराईक माघारी निघून जातं की वादातलं आहे म्हणून. अच्छा, बघा कशा घटना असतात ग्रामीण भागामध्ये. जमीन विकत घेतलेली आहे यांनी, 2 एकर क्षेत्र विकत घेतलं आहे, त्यांच्या नावावर आहे, 7-12 आटं माझ्यासोबत आहे. आता मी आता आज जरी पाहिलं तरी सुद्धा ते आपल्याला निघू शकतं. गट नंबर काय? 400 134. बरं, गट नंबर 134. क्षेत्र? क्षेत्र 80 आर. बघा सर्व कागदपत्र क्लिअर आहेत त्यांच्याकडं, आजही त्यांच्या हातामध्ये डॉक्युमेंट आहेत, मला दाखवलं त्यांनी. म्हणून मी तुम्हाला हा विषय दाखवतो आहे की प्रकरणामध्ये शेतीचा व्यवहार जर असेल तर व्यवहार नेमका विश्वासावर होतो, मात्र तसा न होता हा व्यवहार कागदावर आलेला आहे. स्वतः यांनी जमीन विकत घेतलेली आहे, 15 लाखाला जमीन घेतली असं त्यांनी सांगितलं आपल्याला. प्रकरण काय आहे सत्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. कशी या ठिकाणी लूटमार केली जाते, व्यवहार कसा बदलला जातो आणि अडवणूक कशी केली जाते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या ठिकाणी यांचं शेत आहे त्याच शेताच्या बांधावर उभारून मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली. प्रकरणाची दुसरी जर बाजू त्यांनी मला दाखवली तर माझा खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, दाखवायचे जर असं म्हटले त्यांनी तर माझा खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला त्यांनी जरी फोन केला तरी चालेल. मी त्यांनी जर मला बोलवलं तर मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवतो आहे. मात्र मी तुम्हाला आज यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. यांना जो अन्याय कसा होतो, कसा अन्याय केला जातो, ज्यांनी शेती हक्काची शेती असताना पैसे देऊन शेती घेतली असताना सुद्धा कसं अडवलं जातं हा विषय मी तुम्हाला आज दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा, आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, रुई, उस्मानाबाद.